तीन वेगवेगळे पर्याय आमच्या समोर आहेत। जो बोलेल त्याला आत टाकण्याचा जर फंडा चालवला असेल भाजपाने, की खेडच्या सभेमध्ये सभा झाल्यानंतर फक्त चहा पाण्यासाठी सदानंद कदमांच्या हॉटेलवर पक्षप्रमुख उद्धवजी गेले आणि चहा पाण्याला गेल्यानंतर एवढ्या एका कारणावरून जर सदानंद कदमांना आत टाकलं जात असेल आणि ईडीचा गैरवापर केला जात असेल तर ईडीच्या विरोधात आणि एकूणच या सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात संपूर्ण राज्यभर जेलभरो आंदोलन करणे एक पक्ष त्याच्यासाठी सज्ज असेल की होय तुमचे जेल कमी पडतात का आमचे हौसले कमी पडतात हे एकदा बघूया आणि ते जेलभरो आंदोलन आम्हाला करावं लागेल। दुसरं, आता आम्हाला ईडीलाच न्यायालयामध्ये काही प्रश्न विचारावे लागतील। आणि तिसरं, जर अशा पद्धतीने होत असेल तर सर्वसामान्य लोकांचा सरकार नावाच्या यंत्रणेवरचा विश्वास उडून जाईल। असं होऊ नये कधीही की ज्या पद्धतीने लिबिया सिरिया किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांच्या सोबत तिथल्या जनतेने केलं ते इथल्या सरकारच्या सोबत इथल्या जनतेने करावं, इतकी दुर्दैवी वेळ सरकारने आणू नये।